हेलो, वेलकम टू द रामोस किचन एंड थैंक्स फॉर ऑल युअर लाइक्स कमेंट्स। तर आज आपण येथे दाखवल्याप्रमाणे वडापाव, जी सगळ्यांची आवडती डिश आहे, ती आपण आज बनवणार आहोत। चला तर चालू करूया आजच्या आपल्या या रेसिपीला। सर्वात अगोदर आपल्याला उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत। आता हे बटाट्यांचे वरचे जे सिल्के आहेत ते काढून घ्यायचे आहेत। नंतर या बटाट्यांना आपल्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। इथे दाखवल्याप्रमाणे आपण थोडंसं त्याला बारीक करायचं आहे। अच्छा, आपल्या या रेसिपीला आपल्याला लागणार आहे एक थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा आणि लसूण व मिरचीची पेस्ट। सर्व सामग्री काढून घेतल्यानंतर आपल्याला जी वडा करायचा आहे त्याच्यासाठी आपण चटणी बनवणार आहोत। तर ती चटणी बनवायला चालू करूया। कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडीशी मोहरी टाकायची आहे, नंतर थोडेसे जिरे टाकायचे आहेत। जिरे तडकल्यानंतर त्यात कोथिंबीर टाकायची आहे। थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे। आता आपल्याला जे आपण लसणाची आणि मिरचीची पेस्ट केली होती ती याच्यामध्ये टाकायची आहे। थोडीशी हळद, चवीनुसार मीठ। आता ही चटणी तयार झालेली आहे, तर आपण ही एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत। आता ही चटणी आपण जे आपण बटाट्याचा खीस तयार केलता त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे। सर्व सामग्री चांगले मिक्स झाल्यानंतर या बटाट्याच्या खिसापासून आपण छोटे छोटे वडे तयार करणार आहोत। सर्व वडे तयार झाल्यानंतर आता आपल्याला या वड्यांना तळायचं आहे। तर आपल्याला हे तळण्यासाठी थोडंसं बेसन पीठ लागणार आहे, त्यात आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे, थोडा ओवा आणि थोडा सोडा टाकायचा आहे। आणि आता थोडं त्याला चांगल्या प्रकारे पाण्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला जे वडे तयार केलेत आपण ते तळून घ्यायचे आहेत। थोडेसे ब्राउन ब्राउन तळल्यानंतर आपण ते सर्व काढून घेणार आहोत। छान असे आपण आता वडे तयार करून घेतलेले आहेत। आपला पाव कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा सलाड टाकायचा आहे। अशा प्रकारे स्वादिष्ट आणि चविष्ट असे वडापाव तयार झालेले आहेत।
जर तुम्हाला ही हा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि या चॅनलसाठी तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.